मान्सून यंदा 3 दिवस उशिरानं येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. साधारणपणे 22 मे रोजी अंदमानमध्ये प्रवेश करणारा मान्सून यंदा 25 मे रोजी पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा मात्र 4 जूनला दाखल होईल आणि राज्यामध्ये मान्सून हा वेळेवरच दाखल होणार असल्याचा दावा पुणे वेधशाळेनं केलाय. भारतीय हवामान विभागानं अंदाज व्यक्त करताना 3 दिवस उशिरानं मान्सून दाखल होईल असं म्हटलेलं आहे, परंतु राज्यात मान्सून हा वेळेवरच दाखल होईल असं पुणे वेधशाळेनं म्हटलेलं आहे. 4 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. राज्यात मान्सूनचं आगमन हे 10 जूनला होण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून 3 दिवस उशिरा देशात येतोय असं देखील भारतीय हवामान विभागानं म्हटलेलं आहे, परंतु राज्यात मान्सूनचं आगमन हे वेळेवरच होईल. 10 जूनला मान्सूनचं आगमन राज्यात होऊ शकतं अशी माहिती आहे. तर आपण बघतोय मान्सूनचं आगमन सध्या देशामध्ये लांबणीवर पडणार आहे. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. परंतु राज्यात मान्सून मान्सून जो है तो 3 दिवस उशिरा येणार आहे. 22 मे ऐवजी 25 मे रोजी अंदमानमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला आहे. 1 जूनऐवजी 4 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. 7 जूनऐवजी 10 जूनला तळकोकणात मान्सून दाखल होईल. तर पुणे वेधशाळेनं देखील अंदाज वर्तवलेला आहे. पुणे वेधशाळेनं काय नेमकं म्हटलंय पाहूया. देखिए ये सामान्य डेट जो है ये बताया केरल ऑनसेट 1 जून, इसका मीनिंग ऐसा नहीं महाराष्ट्र में लेट आएगा. ये हर एक साल मानसून एक यूनिक फीचर लेके आते हैं, हर एक साल अलग टाइप होता है. एवं अभी जैसे लास्ट ईयर ऑनसेट था बिफोर टाइम, बट हमारे प्रदेश में मानसून बिफोर टाइम पहुंचा नहीं था. इट वाज ऑलमोस्ट ऑन टाइम एंड जितना मुझे याद है एंट्री लेने के बाद थोड़ा प्रोग्रेस स्लो हो गया था लास्ट ईयर. तो हर एक साल ये मानसून एक यूनिक फीचर लेके आते हैं. ऑनसेट लिटिल बिट डिले होगा तो इसका मतलब ऐसा नहीं बाद में प्रोग्रेस एवं हमारे प्रदेश में उसका एंट्री एवं फुल प्रदेश को कवर करना में लेट होगा. तर आपण बघतोय मान्सूनचं आगमन हे देशामध्ये लांबणीवर पडलेलं जरी असलं तरी मात्र पुणे वेधशाळेनं महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये मान्सून वेळेत दाखल होईल असं म्हटलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे